शिवल्या आपण तुमच्याकडे डिक्शनरी आहे की नाही हो रीडर डिक्शनरी मध्ये पहा एप्पल आणि सीएटी कॅट आता हे दोन शब्द मी फळ्यावर दिले आता डिक्शनरी मध्ये कोणता शब्द अगोदर येईल रे एप्पल एप्पल आणि त्यानंतर कॅट येणार आहे हे कशावरून ठरवलं तुम्ही कारण डिक्शनरी मध्ये ए चे शब्द आधी येतात आणि त्यानंतर बी नंतर सी म्हणजे दिलेल्या या शब्दामध्ये अगोदर एप्पल हा शब्द येणार आहे डिक्शनरी मध्ये आणि त्यानंतर कॅट येणार आहे आता पहा मी आणखी काही शब्द देते वाचत चला बॅट टॅप चला वाचा एच डबल ओ के हुक एन ओ डब्ल्यू नाव चला वाचा शब्द काय हा बी ए टी बॅट वाचा ए बी टॅप ओ के हुक एन ओ डब्ल्यू नाव आता मला सांगा डिक्शनरी मध्ये आपण हे जर चारही शब्द पाहिले तर पहिल्या वेळेस पहिल्यांदा कोणता शब्द आपल्याला सापडेल बरं बॅट म्हणजे एक नंबरला हा सापडेल कशावरून कारण बी टी एच आणि एन यापैकी बीचे शब्द आपल्याला या तीनही शब्दांच्या या मुळाच्या तीनही लेटर्सच्या अगोदर बी लेटर्सचे शब्द असणार आहेत म्हणून हे बॅट एक नंबरला येईल दोन नंबरला सांगा आता एच एच म्हणजे कोणता शब्द येईल दोन नंबरला हुक त्यानंतर एन एन ओ डब्ल्यू बरोबर आहे नाऊ त्यानंतर कॅप व्हेरी गुड म्हणजे डिक्शनरी मध्ये आपण ए पासूनचे शब्द आधी आलेले असतात पाहतो दोन नंबरला बीचे शब्द तीन नंबरला सी चार नंबरला डी मग अशा क्रमाने आपण दिलेल्या शब्दांमध्ये जे काही फर्स्ट लेटर आहे या फर्स्ट लेटरला आपण पाहायचं आहे आणि त्यावरून कोणता शब्द कितव्या क्रमांकाला आला आहे हे आपण सांगू शकतो आता आणखी पहा बी ए टी बॅट बी ओ ओ के बू वाचा शब्द ब्ल्यू आणि त्यानंतर ओ ए टी बोट आता पहा प्रत्येकाचे पहिले अक्षर काय आहे बी बी आहे मग बीच्याच सिरियलने आपल्याला या शब्द कोशामध्ये सापडणार आहे त्यानंतर मग आता काय करायचं आपण हा ए अगोदर येतो का ओ आधी येतो का एल आधी येतो का ओ आधी येतो म्हणजे ए आधी आल्यामुळे बॅट हा शब्द आपला एक नंबरला येणार आहे त्यानंतर दोन नंबरला पाहता ओ आधी येईल का एल आधी येईल का ओ आधी येईल आता इथं ओ आणि इथं ओ मग ओ आधी येतो का एल आधी येतो दोन नंबरला शब्द वाचा काही ब्ल्यू हा शब्द दोन नंबरला आता राहिले शब्द बुक आणि बोट यापैकी इथं बी आहे इथं पण बी आहे इथं ओ आहे इथे पण ओ आहे आता आपण पुढे इथं ओ आहे आणि इथं ए आहे मग आता ओ आहे कारण हे दोन्ही सारखे की नाही मग त्याच्या पुढचं अक्षर आपण पाहिलं ओ आधी का ए आधी ए म्हणजे बोट हा शब्द तीन नंबरला राहिलेला शब्द चार नंबर असं आपल्याला शब्द कोशानुसार शब्दांचा क्रम लावावा लागतो आणि डिक्शनरी स्किल आपण वापरून या ठिकाणी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये एमटीएस मध्ये स्कॉलरशिप मध्ये आलेले प्रश्न आपल्याला असे सोडवावे लागतात.